नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टार्टविथ शुभांगीमध्ये फ्रेंड्स आपण आज आपण करणार आहोत व्हेज फ्रँकी वेज रोल जे मैद्यापासून नाही आपण चपातीपासून करणार आहोत चला तर हा टिफिनसाठी लंचसाठी डिनरसाठी कुठल्याही वेळेला बनवू शकता असा हा व्हेज रोल कसा करायचा ते बघूयात सगळ्यात आधी इथं मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि ज्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी ॲड केलेला आहे आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण यांची पेस्ट टाकायची आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक मिनिटभर परतून घेऊयात ओके आलं लसून छान भाजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूयात तेही नीट भाजून घ्यायचं आहे ओके आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूयात दोन चमचे लाल तिखट त्यानंतर एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद आता हे सर्व नीट मिक्स मिक्स करून घेऊयात ओके आता यामध्ये आपण ॲड करूयात दोन बारीक चिरलेले शिमला मिरच याने आपल्या रोलला एक छान क्रंचीनेस येणार आहे एक छान टेस्ट येणार आहे तर शिमला मिरचसुद्धा आपण भाजून घेऊयात शिमला मिरचीला फार वेळ लागत नाही शिजायला एक पाच ते सात मिनटात छान वाफून होते शिमला मिर्च वाफली की आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत वाफून घेतलेल्या भाज्या ज्यामध्ये मी दोन बारीक चिरलेले बटाटे अर्धा कप फ्लावर आणि अर्धा कप ओली यांना मी चाळणीमध्ये ठेवून थोडंसं वाफून घेतलेलं आहे जेणेकरून आपली भाजी लवकर होईल आणि फार आपल्याला शिजवावं लागणार नाही ना भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे सुद्धा आपण नीट मिक्स करून घेऊयात ओके भाजी आपली छान झालेली आहे मिक्स करून आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात विनुसार मीठ ओके नीट मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ॲड करूया थोडीशी साखर साखरेने आपल्याला जर टोमॅटो तिखटपणा जे काही असेल ते एकदम बॅलन्स होतं त्यामुळे थोडीशी साखर घालणं गरजेचं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स ह्यामध्ये ॲड करूयात थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी आता आपण थोडीशी गार करून घेऊयात फ्रेंड्स आणि भाजी गार होती तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये मी घेतलेला आहे कोथिंबीर एक मुठभर सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पानं त्यानंतर मी घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा मोठा मोठा कारण आपण बारीकच करणार आहोत थोडेसे एक सात ते आठ काप खोबऱ्याचे ओलं खोबरे इथं मी घेतलेलं आहे तुम्ही सुकं पण घेऊ शकता त्यानंतर एक दोन चमचे फुटाणे डाळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे एक चमचा भरून साखर घालायची आहे आणि एक आल्याचा तुकडा आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरला बारीक केलं ही चटणी अशी तयार होते फ्रेंड्स जी विदाऊट पुदिना आपण ग्रीन चटणी तयार केली आहे ही चटणी तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामात वापरू शकता सँडविचला त्यानंतर रोलला कशासाठीही तुम्ही हे तोंडी तोंडीलावासुद्धा घेऊ शकता स्टफिंग तयार आहे चटणीसुद्धा रेडी आहे आता आपण रोल बनवायला घेऊयात रोलसाठी मी इथं चपाती वापरते तुम्ही मैद्याचेसुद्धा शीट्स वापरू शकता मैद्याचीसुद्धा रोटी वापरू शकता एक चमचा भरून मी आपली चटणी घेतलेली आहे चटणी छान स्प्रेड करून घेऊयात त्यानंतर आपली भाजी जी आहे ती ऑल ओव्हर सगळीकडे मिक्स पसरून घेऊयात ओके तुम्ही एक साईड मध्यभागी ठेवून सुद्धा फ्रेंड्स रोल करू शकता पण ऑल ओव्हर सगळीकडे व्यवस्थित हे असं पसरून घर मला जास्त सोपं वाटतं त्यानंतर हे एक डीप आहे ज्यामध्ये मेयोनीज शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप यांचं मी एकत्रित मिश्रण घेतलेलं आहे खूप छान टेस्ट लागते फ्रेंड्स एकदा जरूर बनवा हेच डीप वापरून तुम्ही घरो घरच्या घरी आपलं बर्गरसुद्धा करू शकता इथं मी ऑरेगॅनो घालते आहे थोडंसं पिझ्झाचं टेस्ट येण्यासाठी त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घालते आहे ह्या स्टेजला तुम्ही चीजसुद्धा घालू शकता मी चीज दुसरा रोल करणार आहे चीजचा हे दाखवण्यासाठी हा एक रोल केला आहे आणि चीजचा एक रोल दोन रोल मी केलेले आहेत आता ह्याला आपण तव्यावरती थोडंसं भाजून घेऊयात तव्यावर तूप घालणार आहे मी एक चमचा भरून ॲज युजबल मी तूपच वापरते त्यानंतर आपला रोल जो आहे तो क्रिस्प दोन्ही साईडने आपण भाजून घेऊयात okay. ओके रोल आपला दोन्ही साईडने क्रिस्प करून घ्यायचा फ्रेंड्स परफेक्ट बघू शकता फ्रेंड्स तुम्ही किती मस्त आपला रोल जो आहे तो क्रिस्प भाजून रेडी आहे फ्रेंड्स चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay. हा जो रोल केलेला आहे तो मी चीज स्लाईस घालून केलेला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय खिसलेला चीजसुद्धा तुम्ही मो मौ, मोजरेला चीजसुद्धा तुम्ही वापरू शकता सोबत खाण्यासाठी मी घेतलेला आहे ग्रीन चटणी आणि आपलं मेयोचं टीप त्यानंतर तुम्ही हे टोमॅटो केचप केचप केचपसो सोबतसुद्धा एन्जॉय करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स जरूर करवा आणि कमेंट्स करायला विसरू नका मी भेटेन अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद